विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतदानानंतर आता शिवसेनेचं सुद्धा मतदान सुरू झालंय. शिवसेनेतले कोकणाचे आमदार हे सगळ्यात आधी मतदान करतील अशी माहिती आहे. शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराला मतदान केंद्रापर्यंत विधान परिषद सदस्याची सोबत सुद्धा असणार आहे. विशेष खबरदारी शिवसेनेकडनं घेतली जाते. कोकणातले शिवसेनेचे आमदार पहिल्यांदा मतदान करतील. देवेंद्र फडणवीस बाळासाहेब थोरात भेटले त्यावेळची दृश्य पाहतोय. कॉरिडॉर आहे, कॉरिडॉरमध्ये येता जाताना अर्थातच अनेक आमदार, अनेक नेते, मंत्री एकमेकांना भेटत असतात. अगदी हसत मुखानं अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान भेटल्याचं चित्र आपण पाहतोय. परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. शिवसेनेचे आमदार सुद्धा आता मतदान करणार आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराला मतदान केंद्रापर्यंत सोबत असेल ते विधान परिषद सदस्याची. वेदांत नेब आपल्याला अधिक माहिती देतील. वेदांत, शिवसेनेची निवडणूक प्रक्रिया कशी पार पडणार आहे? ज्ञानदा, आपण बघतोय जो क्रम ठरवलेला आहे, म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार आधी मतदान करणार, मग काँग्रेस आणि मग शिवसेना, आणि त्यानुसार हे मतदान होत आहे. जसं आपण बघितलं की राष्ट्रवादीचे अगदी मोजके आमदार राहिले ज्यांचं मतदान व्हायचं बाकी आहे, मात्र काँग्रेसने सुद्धा 5-5 एक गट तयार केला आहे आणि 5-5 गट तयार केला असताना आतमध्ये गेले जातात आणि जे वरिष्ठ नेते आहेत ते समजून सांगतात म्हणजे कशाप्रकारे मतदान करायचं आहे, कारण मागची जी चूक झाली ती चूक आता होऊ नये. या दृष्टिकोनातनं महाविकास आघाडीचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते पूर्णपणे खबरदारी घेत आहेत. नाना पटोले असतील, अशोक चव्हाण असतील, स्वतः मुख्यमंत्री विधानभवनात आहेत. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा, इतर जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते सुद्धा चर्चा करत आहेत. आणि आता शिवसेनेचं मतदान होत आहे. शिवसेनेचे कोकणातले जे आमदार असतील, मंत्री असतील, मंत्री उदय सामंतसुद्धा आतमध्ये गेले आहेत आणि त्यांचं आता मतदान होईल. विचार केला गेला होता की शिवसेना वेट अँड वॉचमध्ये आहे, मात्र जो क्रम ठरवला होता त्यानुसार हे मतदान होणार आहे, कारण एक एक मत यावेळेस महत्त्वाचं आहे आणि मागच्या वेळी जी चूक झाली ती चूक आता होऊ नये, कुठलंही मत बाधू नये. आणि जो प्रेफरन्स दिलेला आहे की 1, 2, 3, 4 कशा प्रकारे मतदान द्यायचं प्रत्येकाला वैयक्तिकरित्या हे समजून सांगितलं जात आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते प्रत्येक आमदाराला मार्गदर्शन करतात, एकही मत बाद जाऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.